इसके चालन लग लिया इस खुश खबर। चल बहू कैसे चलते चल तो उद्या इसके तो खूप वाईट दिवस आहे। परत एकदा ऑपरेशन सारखं तिला फिलिंग होणार आहे। ते म्हणजे टाकी टाकी काढायची उद्या। बाबू आय करते कर बोलतो हाताने कर बोलतो। गुड मॉर्निंग, कसे आहे तुम्ही सर्वजण? जय सुरंजय महाराष्ट्र। वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल मिस्टर्स अँड मिसेस कोमल। सो आज ब्लॉगसाठी मिस करतोय, आता 4-5 दिवस झाले मिस करतोय, कारण इसकेच्या घरीच म्हणजे येणं जाणं होतोय। तर ब्लॉग इथनंच स्टार्ट करू आणि आज इसकेला मी विचार केला थोडंसांना बाहेर नव्हया, सरप्राईज देऊया, थोडंसं फिरून आणूया, इथल्या इथे जाऊ आणि थोडंसं बाहेर पण खाऊया। व्हेजच चालू आहे, श्रावण महिना आहे तर चिकन नाही तर नॉनव्हेज नाही तर व्हेज व्हेज खाऊन करून वैतकलो आहे। सो आता पटकन जातो, पहिले घरी जायचं आहे, फ्रेश होतो आणि येतो घरी, जरा काम आहे ते करून मग इसकेला थोड्या वेळाने येऊ संध्याकाळी आणि घेऊन जाऊ। तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा, जसे ब्लॉग बघता ते सपोर्ट करता सपोर्ट करत राहा आम्हा दोघांना। तर थँक्यू सो मच। चाललो मॅडम, मी खाली राऊंड मारायला चाललो आहे। ए बाबू कुठे चाललो? बिजलो कुठे? गाडी घेऊन चाललो खालती राऊंड मारायला। मामा गाडी म्हणजे मजा येते ना, खालती फिरायला पाऊस गेला कशा नको टेन्शन घेऊ, गरम आला की तू मग। या गाईस, पूर्ण बिल्डिंग सामसम आहे, संडे असं वाटतं आज, पण आज आहे तो म्हणजे गुरुवार, बैठकीचा दिवस। बाबा बैठकीला गेले, राऊंड मारायचं चालेल तो इसके चालायला लागली आहे खुश खबर। चाल बघू कशी चालते। चाल तर उद्या इसके तर खूप वाईट दिवस आहे, परत एकदा ऑपरेशन सारखं तिला फिलिंग होणार आहे। ते म्हणजे टाकी टाकी काढायची उद्या। हां कशी काढतात बाबू टाकी? तुला म्हणजे पण भूल ना देणार आहे, मला स्किनले भारी चमकते का? आज इसके आली आपल्या रूपामध्ये, बघा पुढे गेले आम्हाला सोडून, कपडे मॅचिंग मॅचिंग। चला इसकेला क्राउंड मारून आता जरा बाहेरून, का पोलीसचा जन्म? मला पोलीसचा जन्म एकदम भारी असतो, लक्ष्मी येते। आज तुम्ही तिघांनी मॅचिंग मॅचिंग घातलाय, मी व्हाईट ऑरेंज घालत होतो फक्त एकाने। काय बाबू ऑरेंज का घातले बाबूला कपडे? आज बाबू आय करते फोटोशूट करते। ब्लॉग कंटिन्यू करायच्या आधी आज मी ना जे म्हणजे भरपूर सारे लेडीजचे प्रॉब्लेम्स असतात, आता जसं माझ्या पोटामध्ये जशी गाठ झाली म्हणजे जास्त ब्लड सर्क्युलेशन होत नाही, त्याच्यामुळे तरी लवलेकचे 2-in-1 लॅक्टेशन ब्रेस्ट मसाजर मागवले। सो हे खूप छान आहे आणि युजफुल आहे। आजकाल म्हणजे कसं ब्रेस्ट मिल्क जे असतात ना मॉम्स, त्यांचे खूप प्रॉब्लेम्स असतात की दूध कमी येतं, कधी कधी जास्त येतं, ओव्हरफ्लो होतं, तर त्याच्यासाठी हे खूप युजफुल आहे मसाजर आणि बेस्ट आहे। सो हे कसं यूज करायचं तर कंटिन्यू तुम्ही बघा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते ओपन करून। फर्स्ट तरी तुम्हाला मॅन्युअल मिळेल आणि हे तुम्हाला मिळेल USB कॉर्ड, तुम्ही चार्जिंगसुद्धा करू शकतात आणि हे मेन युनिट आहे, पिंक कलरमध्ये येते, बेबी पिंक कलरमध्ये, खूप यूजफुल आहे। आणि ना याच्यामध्ये तुम्हाला 2 मोड आहेत, एक मोडमध्ये तुम्हाला 3 मोड मिळणार व्हायब्रेशनचे, जे तुम्ही चेंज करून तुम्हाला हवं तसं सेट करू शकतात। आणि हॉटमध्ये आहे ना याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात, हॉटमध्ये पण 6 तुम्हाला वेगळे मोड असेल, ज्याच्यामध्ये तुम्ही गरममध्ये पण व्हायब्रेट होऊ शकते। सो आता तुम्हाला स्टार्ट करून दाखवते मी, आता स्टार्ट झालं, व्हायब्रेशनचा आवाज ऐकू शकतात। हे सेकंड आहे आणि हे थर्ड आहे।
सो आहे, बीपीए फ्री सुद्धा आहे आणि 100% वॉटर प्रूफ सुद्धा आहे आणि कॅरी करायला पण खूप इझी आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या पर्समध्ये वगैरे इझी कॅरी करू शकता, कारण हे एकदम छोटासा आणि याचं वजन सुद्धा नाही आहे. ब्रेस्ट मिल्क असेल ना ते इन्क्लूड होतं आणि चांगलं म्हणजे वाढण्यास पण मदत होते आणि तुमचं जे पेन होत असतं ते पेन सुद्धा रिलीफ मिळते. हे आता ऑन केल्यानंतर हॉटची जी सेटिंग आहे ही पण 3-6 लेवलमध्ये आहे वेगळ्या वेगळ्या, तर ती पण तुम्ही असं तुम्ही जस्ट हे तुमच्या स्किनवरती ब्लेसला असं टच केल्यानंतर हे तुम्ही असं व्हायब्रेट होऊन ते तुमचं मसाज ऑटोमॅटिक चालू होते आणि तुम्ही हवे तेवढ्या वेळ इझिली काम करताना कधी रिलॅक्स असतील तेवढे बसलेले तेव्हासुद्धा हे तुम्ही ऑन करून यूज करू शकतात. तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर मी नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही जाऊन टॅप करून ऑर्डर देऊ शकता. बाबू बघा कुल्फी खायला लागले आता, काय सांगायचं सांगा. ए सर आज इकडे बघ, इकडे बघ, आई भडकल्या बाबांवर आज. नपा बाबा बैठकीला जाऊन आले एकदम मस्त. आणि इथे बाजूलाच कौशल्य हॉस्पिटल आहे, उद्या एसटीला परत इकडे जायचंय आणि टाके काढायचे. तू तिथे ऍडमिट होती, मी इकडे मस्त एक बर्गर खाऊन आलो. चिकपट्टी काय तुला काय पाहिजे खाऊ, अजून मोठा हो ना जरासा, तुला सर्व भेटेल खाऊ खायला. मस्त शूट झालेला आहे घरगुती आणि बाबू आता रात्रीच आमच्याकडे रोज मस्तीचा टाईम आहे ना, तेवढ्या आईकडे असतो त्याला ना रात्री पप्पांसोबत मस्ती केल्याशिवाय त्याला झोप नाही अशी मस्ती करतो बघा. एवढं सर आई फावडे गुदगुले होत आता हसतोय माहिती का, आणि त्याला पण पप्पाच लागतात मस्ती करायला. झोप आला का, झोप आली की आई लागते, भूक लागली की मम्मी लागते. कर बोलतोय हाताने कर बोलतोय, 2 मिनिटं तरी थांबले तरी लगेच झोप होतो. आता हात काढून लगेच थांबला असायचं सारखंच, कसलं हसत राहायचंय. बबडी झोपायला किती रडायला येतं बबडीला माझ्या दिल का तुकड्या मला. तुम्हाला सांगू हे ना कधीच राहायचे नाही, म्हणजे पहिले ना दिवसभर पहिले पण शूटसाठी यायचे पण कधीच राहायचे नाही. पण आता फर्स्ट टाईम बाबू झाल्यानंतर ना मी यांच्यामध्ये खूप चेंजेस बघितले, म्हणजे बोलतात ना पप्पा झाल्यावरच समजतो का पप्पा काय चीज असते. आई तर समजते पण पप्पा खूप म्हणजे खूप त्यांना करमत नाही घरामध्ये बिलकुल, एक रात्र पण ते बाबूशिवाय काढत नाही. असं करायला का मजा येईल दाताला खा द्यायच्या म्हणून मसाज पण असतो ना. बबडी किती हसती गं माझी सोनी. बायकांना बाय करत होता आम्हाला कधीच नाही केलं. बाय 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 कर, बाय 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 बाय. हे बाबू ए सोनी ए पिल्या, आपल्याकडे गणपती बाप्पा आहे ना रे, उद्याच्या नाही शनिवारच्या. उद्या पप्पा नाही येणार ना आपले, उद्या मी नाही येणार घरी ना. अरे मी उद्या तुला घेऊन जाणार एकट्याला. मला सोडून गेले मगाशीच खाली आणि खूप थोडस एकदम राहून आम्ही जरासं बाहेर मारून जस्ट गाडीमध्ये असं राहून मारून बरं वाटलं. माझे थोडेसे मेडिसिन घ्यायचे होते आणि उद्या ना माझं हे बोलतात ना टाके काढायचं, तर खूप टेन्शन आलं आहे मला, झोप पण येत नाही आहे. आणि मम्मी बोलते काय टेन्शन नको येऊ, म्हणजे लेडीजचा जो आपला जन्म असतो ना तो सगळा सहन करण्यामध्येच काढायचा असतो, म्हणजे किती पण काय झालं तरी आम्हाला स्ट्रॉंगच राहायला लागतो. आणि आता बाबू आल्यापासून ना एकदम मी स्ट्रॉंग झालेली, तेव्हा मला खूप एक्सपिरियन्स आला ना सगळे इंजेक्शन सलाईन वगैरे या गोष्टींचा, पण तरी पण ना काही भीती असते.
भीती पण काय झालं तरी आता इंजेक्शनची तर भीती पूर्ण गेली माझ्याकडनं, कारण दोन दोन तीन तीन इंजेक्शन असे मला दिलं ना तरी काहीच वाटत नाही. पण आता मेन टाक्यांचाच भीती वाटते, तर मम्मी बोलते होईल सगळं नीट. तर ठीक आहे, छोटे मोठे ब्लॉग आम्ही डेली करत असतो आणि तुमच्यासाठीच आम्ही डेली ब्लॉग करत असतो. आता मध्ये खूप गॅप पडलेला, पण आता आम्ही विचार केला का डेली तुम्हाला ब्लॉग देऊ कसं पण का होईना, तर आम्ही ट्राय करत राहू नक्कीच. आणि तुमचे ब्लेसिंग तर आमच्यासोबतच आहेतच, आमच्यासोबत आणि बाबूसोबत. आणि एक खुश खबर म्हणजे माहिती आहे तुम्हाला, बाबूचं इंस्टाग्राम अकाउंटला 10,000 फॉलोअर्स होतील लवकरच. सो छान आम्ही सेलिब्रेशन पण करू त्या गोष्टीचं, म्हणजे बाबूला आम्ही केक वगैरे कट करूया. तर तुम्ही सांगा मला काय करायला पाहिजे स्पेशल. तर आता मला वाटतं उद्यापर्यंत त्याच्या होऊन जातील, लवकर होतील. तर ठीक आहे, आता व्लॉग मी इथेच एंड करते. आणि कसं वाटलं लाईक, ज्यांनी लाईक शेअर कमेंट केली नसेल त्यांनी नक्की जाऊन सबस्क्राईब तर करायला विसरूच नका पहिली गोष्ट. तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा.